स्वागत आहे तुमचं नमुकी रसोईमध्ये। आणि आजची आपली रेसिपी आहे कुरकुरीत काळी। आणि ही काळी आज आपण एकदम झटपट कमी साहित्यांमध्ये आणि कमी वेळामध्ये बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी तुम्ही जर नमुकी रसोई या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका। मी इथे कारलं घेतलेलं आहे। कारलं ही स्वच्छ धुवून घ्यायची आणि दोन्ही बाजूनी असं कट करून घ्यायचं, देठ आणि खालची बाजू। आणि त्याच्या पातळ अशा आपल्याला चकत्या करायच्या आहेत गोल। कारली बघून घ्यायची, शक्यतो कवळीच घ्यायची कारली, म्हणजे त्यामध्ये बिया वगैरे नसतात जास्त। छान अशा पातळ चकत्या करून घ्यायच्या। तुम्हाला जेवढ्या क्वांटिटी मध्ये कारली, कुरकुरीत कारली बनवायची आहे त्या क्वांटिटी मध्ये तुम्ही कारली घेऊ शकता। आणि याच्या आतल्या ज्या बिया असतात त्या काढायच्या, पण या कवळ्या आहेत त्याच्यामुळे मी काढत नाहीये। आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। सर्व कारली मी अशी छान कापून घेतलेली आहेत गोल आणि स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। आता या कापलेल्या कारळ्यामध्ये आपण हळद घालून घेऊया। अर्धा चमचा अशी हळद घालायची आहे। मसाला घालतीये मी 2 चमचे, कारण मी इथे काळी 4 घेतलेली आहेत मीडियम साईजची, त्याप्रमाणे आपण मसाला घालूया। त्याचबरोबर 1 चमचा असं धने जिरा पावडर घालायचंय, 1/2 चमचा हिंग, चवीनुसार मीठ, एक चमचा लिंबाचा रस। आता आपण छान हे मिक्स करून घेऊया। छान म्हणजे मसाल्याचं कोटिंग येईल आपल्या काळ्यांना। मसाला असा छान लागला पाहिजे। सर्व मसाले छान आपण लावून घेतलेले आहेत। आता हे 10 ते 15 मिनिटं मी असंच ठेवतीये झाकून, म्हणजे छान सर्व मसाले लागतील आपल्या कारल्यांना। आता बाइंडिंगसाठी आपण तांदळाचं पीठ घालून घेऊया, 2 चमचे तांदळाचं पीठ किंवा लागेल तसं। आधी 2 चमचेच घालते मी, 2 चमचे चण्याचं पीठ, 5 ते 10 मिनिटं ठेवून देऊया। तोपर्यंत एका बाजूला आपण तेल तापवायला ठेवूया कढईमध्ये किंवा पॅनमध्ये ज्यामध्ये तुम्ही काळी ही फ्राय करणार आहात। 5 ते 10 मिनिटांनंतर काळ्यांना छान असं कोटिंग बसतं, जे आपण मसाल्यांचं पीठ वगैरे ज्याने आपण कोटिंग केलेलं। तेल आपलं छान गरम झालेलं आहे। आता आपण एक एक काळी ही सोडून घेऊया। तळताना नेहमी मीडियम फ्लेमवर तळायचं। मीडियम फ्लेम वरती तळल्यावर छान कुरकुरीतपणा येतो, म्हणून मी मध्यमाच्या वरतीच काळी ही तळून घेतेय। ते छान क्रिस्पी अशी होतात। एक बाजू छान झालेली आहे। आता आपण दुसऱ्या बाजूने देखील अशीच कुरकुरीत करून घेऊया। दोन्ही बाजूने आपल्याला छान कुरकुरीत अशी करून घ्यायची काळी।
दोन्ही बाजूनी छान अशी लालसर झालेली आहे। आता आपण हे काढून घेऊया। काळी किचन टॉवेल वरती किंवा टिश्यू पेपर वरती तुम्ही काढून घ्या। आता सर्व काळी मी अशीच तळून घेतलीये। कुरकुरीत काळी अशी तळून रेडी आहेत। खूपच मस्त दिसतायत। रंग देखील छान सुरेख असा आलेला आहे। छान सर्व बाजूने अशी तळली गेलेली आहेत क्रिस्पी अशी। तर नक्की ही रेसिपी घरी एकदा ट्राय करून पहा। मी ज्या पद्धतीने बनवले त्या पद्धतीने नक्की बनवा। कशी होतात ती बनवून आणि खाऊन पहा आणि कमेंट मध्ये कळवायला विसरू नका।